कोरोना रुग्ण आणखी वाढले तर निर्बंध कठोर करणार. कोरोना संसर्ग वाढत असून काळजी घेणं गरजेचं असल्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील कोरोना वाढत्या संसर्गावर भाष्य केलं. कोरोना संसर्ग वाढत असून काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वांनी मास्क लावण्याचंही मी सांगतोय. वर्ष संपत आलं. वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम चालतायत. कोरोना संसर्ग झपाट्यानं पसरतोय. त्यामुळं काळजी घेणं गरजेचं आहे. वेळ आली तर कठोर निर्बंध लावावे लागतील असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. मी काल मुंबईमध्ये देखील सांगितलं, आमच्या राजेश टोपेंनी पण सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी पण ज्यावेळेस आढावा बैठक घेतली आणि पंतप्रधानांनी पण सांगितलं आहे की उद्याच्याला कोरोनाचे पेशंट वाढल्यानंतर निर्बंध हे कडक कुठल्याही राज्यकर्त्यांना कुठल्याही राज्यात किंवा देशपातळीवर करावेच लागतात आणि ते केले जातील. कारण आपल्या पुण्यामध्ये पण संख्या वाढते, आपल्या मुंबईमध्ये पण संख्या वाढते आहे. आता तुमच्या आमच्या जवळच्या असणाऱ्या ओळखीच्यांची अख्खी फॅमिलीच्या फॅमिली कोरोना बाधित व्हायला लागलेली. ठीक आहे, त्याची तीव्रता कदाचित त्या आजाराची सौम्य असेल, पण शेवटी तो करोनाच आहे ना. त्याच्यावर खबरदारी घेणं प्रत्येकाचं काम आहे. मी सगळीकडे सगळ्यांना सांगतो, मी सभागृहात पण एवढं पोटतिडकीनं सांगितलं की बाबांनो सगळ्यांनी मास्क लावा आणि बाहेर पण सगळीकडे सांगतो आहे. मला पण अनेक ठिकाणी कार्यक्रमाला बोलवतात, मी म्हणतो बाबा सध्या हे कार्यक्रम घ्यायला नको, कारण आपल्याला करोनाचं भीती म्हणजे करोनाच्या प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला. आणि त्यातल्या त्यात आता बघा इयर एंडिंग आलेलं आहे. इयर एंडिंगला खूप जणं बाहेर जातात, थंड हवेच्या ठिकाणी जातात, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या पार्ट्या चालतात. तर तिथं एकत्र आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लगेचच एक आहे ह्यावेळेसचा करोनाचा संसर्ग आहे तो इतक्या झपाट्याने दुसऱ्याला कव्हर करतोय. अशा पद्धतीनं असल्यामुळं प्रत्येकाने काळजी घेणं नितांत गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.